काय झालं शोना? कसलं स्ट्रेस आलं? व्हॉट इज टुडेज डेट? टुडे इज 29 जानेवारी. फेब्रुवारी. अच्छा, फेब मध्ये एक्झाम आहे आणि स्केअर होतंय तुला. कसलं स्केअर होतंय? तू मॅथ्स तर खूप छान करते, इंग्लिश पण खूप छान करते, सायन्स तर तुला आवडतं, क्राफ्ट आवडतं, ड्रॉइंग आवडतं, सगळं आवडतं, मग कशाची भीती वाटते? हिंदी आणि अरबिक. अरे हिंदी आणि अरेबिक इट्स जस्ट अ लँग्वेज. ओके, आपण बोलत नाही ना घरी हिंदी, त्याच्यामुळे तुला येत नाही. अरेबिक बोलतो आपण नाही, पण तुला मराठी येतं ना, इंग्लिश येतं, मॅथ्स येतं. आणि बघ, अजिबात स्ट्रेस नाही घ्यायचं स्कूलचं, एक्झामचं. ठीक आहे, इकडे तर तुम्हाला ग्रेड आहेत. आमच्या टाईमला ना आमच्या स्कूलमध्ये मार्क्स असायचे आम्हाला, आणि त्या मार्क्समुळे आम्हाला असं जज केलं जायचं. अरे ही तर 60 टक्केवाली, 70 टक्केवाली, 90% वाले आहेत ना, ते लोकांना एकदम स्कॉलर्स, एकदम स्मार्ट. मम्मा तुला किती परसेंट मिळायचे? इशू, मी तर बाबा 60-70 वाली. ओके, आणि तुझा पप्पा आहे ना 90% वाला. हां, ते 90% कितीही मिळू दे स्कूलमध्ये, त्याला ऐकतो तो आता 60-70% वालीच ना. चालतं का त्याचं काय माझ्या पुढे? काय नाही चालत ना, त्यामुळे एवढं लक्षात ठेव. स्कूलमध्ये तुम्ही किती टॉपर राहा, कॉलेजमध्ये किती टॉपर राहा, लाईफमध्ये तुम्ही टॉपर पाहिजे, समजला? त्यामुळे स्ट्रेस नाही घ्यायचं अजिबात नाही. जे जमेल, जेवढं येईल तेवढं करायचं. प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट. ओके, अँड इट्स अ जस्ट अ लँग्वेज. जसं तुला इंग्लिश येतं तसंच हिंदी आणि अरेबिक पण हळूहळू येणार. काही स्ट्रेस घेऊ नको. आम्ही एवढे स्ट्रिक्ट मम्मी पप्पा नाही आहे की जेणेकरून नाही आमच्या मुलीचा पहिला नंबर आला पाहिजे, आमची मुलगी एकदम टॉपलाच पाहिजे, आमचं असं काही नाही शोना. ओके, तू शिक, चांगली, एकदम चांगलं माणूस बनायचं. ओके, माणूस ह्युमन बीन, बेस्ट ह्युमन बीन. ओके, मुलगी. हां, माझी मुलगी, तू बेस्ट मुलगी बन बस. बाकी आम्हाला काय नकोय बाबा, डॉक्टर, इंजिनियर, लॉयर नाही झालीस तरी चालेल, पण तू हॅपी आहेस, लाईफमध्ये खुश आहेस, जे करतेस ते खूप छान करतेस. मम्मा पप्पा खुश. खरंच? खरंच.